Sunila? Hey, Sunila! Shridhar, Sunila! अगं हे बटन जरा लूज झाले बघतेस का हे हे नाही बरोबर आहे हो का मग हे झालं असेल लूज अहो हे पण बरोबर आहे बरोबर आहे का मग हे खालचं बघ हे अहो हे सगळी बटन काय हा चावटपणा चालू नाही सकाळी सकाळी असं काय करते नाही आत्ता अगं नाही आत्ता नाही जा तू अगदी अरसिक आहेस अहो रागवू नका ना इकडे बघा तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना होतोय ना मग पटकन नाश्ता करा आणि ऑफिसला पळा ठीक आहे मग पटकन नाश्ता द्या मग पटकन ऑफिसला पळतो चालेल देते कोणा ना सकाळ सकाळ जा बघ कोण आहे जा आणि बघ कोणी असेल ना तर बाहेरच्या ढाकून दे बरं का मला अजिबात वेळ नाही आहे जा ते सिव्हिल ड्रेसमध्ये नाही आला ना ते तसं यायला पाहिजे होता पण काय झाला ते परिस्थिती तशी एकदम खराब झाला म्हणून मला असं यावं लागलं ते अभिषेक कुठे असते ते ना ऑफिसला जायच्या गडबडीत आहेत हा ऑफिसला तर मला पण जायचं पण मी जाऊ शकते नाही का नाही जाऊ शकते विचार मला का नाही जाऊ शकते ती परिस्थिती एकदम गंभीर झाली आता परिस्थिती गंभीर कसा झाला अरे तू विचार ना मला काय झालं ते विचार मला मी सांग ठक्कर नाही म्हणजे सकाळ सकाळ दर्शन दिलं आम्हाला अभिषेक तू ऑफिस मध्ये जाते हो म्हणजे तुझ्या अंघोळ झाला मग माझ्या अंघोळ झाला की नाही विचार मला माझ्या अंघोळ झाला की नाही म्हणजे तुमच्या एकंदर अवतारावरनं आणि या दाढीवरनं असं वाटतंय की तुमची अंघोळ झाली आहे खरं काल आज नाही तू बरोबर ओळखला माझ्या अंघोळ झालाच नाही काय झालं माहिती मी दाढी करत होता ना अचानक ते वॉटर गेला माझ्या वॉटर गेला बरोबर आता मी अंघोळ कसा करणार ते माझ्या उजव्या बाजूला शेंडे आहे शेंडे त्यांच्या पाईप वॉटर कनेक्शनच्या जवळ आहे बर म्हणून म्हटलं त्यांच्या पाणी येते बर तर डाव्या बाजूला भेंडे आहे बर त्यांच्या पण पाणी येते माझ्याच पाणी येते मला काय म्हणायचंय की तुमचं ते माझ्या आई तू खाली पाटील राहते त्याच्याकडे पाणी येते बर कसा येते मला म्हटलं ते ग्रॅव्हिटिकल फोर्स काय म्हणते ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुढे बोला तसा येते बरती मणी अडकर पण येते तिकडे पण येते बरं साहेब माझ्याकडे पाणी नाही त्याचं कारण असं असेल की तुम्ही म्हणजे अरे पण माझा आई तू मी त्यांना विचारला की माझ्याकडे पाणी नाही येते ते हसते माझी चेष्टा करते पण हे टक्कर तुझ्याकडे पाणी नाही येते ना तू आमच्याकडे या आंघोळीला तू आता मला सांग मी सा बुटा वेल घेऊन त्याच्याकडे आंघोळ करायला हे बघा गंगे करायला जाईल हो मला मान्य आहे सगळं तुमचं मान्य आहे मला पण एक बघा की किती वाजले ते बघा मला ऑफिस यायला उशीर होतोय माझा नाश्ता पण झाला नाहीये तेव्हा प्लीज नाश्त्याच्या गोष्टी करते आणि मी अजून चाय पण नाही पिली हे ठक्कर तुझ्या घरी पाणी आलंय पाणी अरे आता मी ऐकतो मला खूप उशीर आलेला या माणसाने अत्यंत डोकं खाल्लंय माझा हो पण नाश्ता तर करून जा नाश्ता विषय नको मला उशीर होते नाश्ता केल्याशिवाय पाठवणार नाही असं काय करतो उशीर होतोय मला हे बघा आंघोळ झाल्यानंतर थोडासा एक घास खाऊन बाहेर जावं असंच रिकाम्या पोटी जाऊ नये एक मिनिट थांब पटकन सुनीला झालं का ठीक आहे एकच घास खा हा वा आता भरवणार वाटतं आम्हाला मग काय बात आहे कसं झालंय मस्त दुधात तर गेलास हो तुम्हाला आवडतो म्हणून काजू करायला येतेस हो काय कर तू मला थोडं मुदत मी जातो हा संध्याकाळी लवकर येतोय फिरायला जाऊया बाय सी यू फॉर्म्स सर आले की त्यांना द्यायचे आणि ही पत्र पोस्टात टाकायची मला चहा सांगे नमस्कार मिसेस मराठे अरे या ए थांब दोन चहा सांग विश्वास आज इथे कसे काय तुम्ही काही प्रॉब्लेम आहे मोर्चा वगैरे नाही ना नाही मोर्चा वगैरे असं काही नाही मी एकटा आलोय आणि मी काय तुमच्याशी भांडण करायला आलो नाही आहे मिसेस मराठे बाय द वे मी तुझं आय एम सॉरी मी तुमचं अभिनंदन करतो आहे अभिनंदन कशाबद्दल हा ते पगाराचं काम झालं म्हणून अहो त्याचं सारं श्रेय तुम्ही सरांना द्यायला हवं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना नाही नाही मिसेस मराठे याच्यामध्ये तुमचाही सिंहाचा वाटा आय मीन सिंहिणीचा वाटा होता सिंहाचा नाही खारीचा नाही हा तुमचा विनय झाला
तसंच मराठी त्या दिवशी ते भडकलेलं प्रकरण तुम्ही ज्या समंजसपणानं आणि हुशारानं तुम्ही ज्या सोडवलं ना, तुम्ही अक्षरशः माझे डोळे उघडले. हो पण आता जे मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो ना, ते तुम्ही बीएडचा फॉर्म भरलात म्हणून, म्हणजे आता तुम्ही आमच्यात आलात म्हणजे माझ्या युनियनला एक नवा हुशार मेंबर मिळाला म्हणून. अहो मी आत्ताशी फक्त फॉर्म भरलाय. पण तेच तर महत्वाचं आहे ना, तुम्ही परीक्षा देणार, पास होणार आणि या शाळेमध्ये शिक्षक म्हणून तुम्ही जॉईन होणार. हवं तर तसं मी तुम्हाला लिहून देऊ का? चहा घ्या ना. नाही मी चहा घेतो, पण या चहाचे पैसे मात्र मी देणार आहे, कारण तुम्ही एवढा चांगला निर्णय घेतलात ना. अहो मी पास झाल्यानंतर लगेच मला नोकरी लागेल आणि ती ह्याच शाळेत लागेल हे कशावरून? वेकन्सी नको का? पण हिडन वेकन्सीज तर असतातच ना, म्हणजे कोणीतरी रजेवर जातं, कोणीतरी रिटायर होतं आणि नवीन अपॉइंटमेंटचा फार त्रास होतो. आणि तसं पाहायला गेलं तर तुम्ही आमच्या शाळेच्या पेरोलवरती आहातच. होऊन म्हणून काय होणार आहे, कॅटेगरी चेंज होईल, म्हणजे क्लेरिकलमधून तुम्ही टीचर स्टाफमध्ये. जे प्राणी तुमची जीवनाची दंड होतं ते माझे भक्त गणसत म्हणे वचन तो माझा वेळी त्याच्यानंतर जाणू ठेवा म्हणे म्हणे जो तुलसी ना असं त्यात आम्ही अरे चहा छान झाला, एक थातर पण दे. मला चहा नको. अरे असं कस, एवढ्या पोथ्या वाचून तू थकला असेल नाही का? माई तू माझ्या देवभक्तीची चेष्टा करतोय. देवभक्ती? अरे तुझा चेहरा तर सांगतोय की ही झाली आहे तुझ्यावर सक्ती. देवभक्ती? अरे पोथी का ही, मार्ग चाललंय काय तुझं तात्या? याला उपासना म्हणतात, चित्तशुद्धीसाठी. चित्तशुद्धी? अरे पण त्याच्यासाठी आधी मनातली पापाची आणि स्वार्थाची घाण बाजूला काढायला लागते, कळलं? हे बघ माईक, तुझा याच्यावर विश्वास नाही, माझा आहे, झालं? तात्या याला विश्वास म्हणत नाही, अंधविश्वास. अरे त्या भोंदू महाराजाच्या मागे लागलायस तू, पण तुला मी सांगतो हे चाललंय ते बरं नाही रे. सैतानाच्या मागे लागून देवाची प्राप्ती नाही करता येत. अरे पोथी वाचत असतोस ही समोर ठेवलेली, पण तेव्हा मनात काय असत? मन शोध कशाचा घेत असत? शोध? शोध. परवा आपल्या हॉटेलच्या मागच्या त्या जागेत खोदून खोदून तू काय शोधत होतास रे? विहीर का मोहराचा हंडा? चिचे हंडा बिंडा काही नाही, ते आपलं उगीच. उगाच? अरे उगाच का तू त्या उन्हात असा खोदकाम करत होतास? तुला सांगतो तात्या, अरे आपल्या रवीच्या शेतातले मजूर सुद्धा अशा उन्हात त्या झाडाखाली जाऊन विश्रांती घेतात. तात्या तू खोटं बोलतोय, नक्कीच ना तुझं काहीतरी कारस्थान चाललंय. हे बघ, अरे त्या भोंदू महाराजाच्या मागे लागून तू काहीतरी करशील? आता एक कर बाबा, ती जागा खोदली ना तर भाजीपाला लाव, पोटाला अन्न तर मिळेलच, पण ह्या वातावरणाबरोबर जरा मनाची पण शुद्धी होईल. एक लक्षात ठेव रे तात्या, अरे ही जमीन ना माणसाची नाही तर अख्ख्या मानवजातीची आई आहे रे. एक वेळ माणूस माणसाला दगा देईल, पण नाही रे, ही आई आशीर्वाद देते, प्रसाद देते. कळलं? तर लाव भाजीपाला. आम्ही काही केलं तरी तुमचा विरोध आहेच. आपल्या त्या ह्याला विरोध, त्याला विरोध. अरे तात्या, याला विरोध त्याला विरोध असं मोघम कशाला बोलतोय? सांग ना की बार जो बनतोय त्याला विरोध. बारच्या भानगडीत मी होतो हे हे तुला कुठे सांगितलं? मला कुठे कशाला सांगायला पाहिजे, तूच तर म्हणालास ना. पण एक लक्षात ठेव, या बारच्या विरुद्ध सह्यांची आमची मोहीम कमालीची यशस्वी ठरली रे. एकदा वरून सूत्र हल्ली की खालच्याना पळता भुई थोडी होईल. वाच पोथी, वाच, वाचाल तर वाचाल. कळलं का? चहाचे पैसे खात्यावर येऊन ठेव. हाय नीता. हाय मनोज, कधी आलास मुंबईहून? कालच आलो. कशी झाली ट्रिप? एकदम मस्त, काकांबरोबर सगळीकडे फिरलो, स्टुडिओज पाहिले, फिल्म इंडस्ट्री मधल्या लोकांनाही भेटलो. अरे वा, तो मद्रासचे डिरेक्टर आहे ना सूर्यराव म्हणून, तो माझ्यावर भयंकर खुश झाला. चक्क त्यांनी मला मिठीच मारली, माझी ऑडिशन घेतली, माझा पत्ताही लिहून घेतलाय त्यांनी.
काय सांगतोस मग तू आली असतीस ना माझ्या बरोबर तर खूप धमाल केली असती आपण कदाचित तुला चान्सही मिळाला असता मनोज मी आणि मुंबईला अरे कसं शक्य आहे ते इथे आपल्या दोघांना हरी काकांनी बघितलं तेव्हा केवढा मोठा इश्यू केला माहितीये ना मोठं लेक्चर ऐकवलं आपल्याला आणि मी मुंबईला जायचं तुझ्याबरोबर आणि कारण काय सांगायचं सांगायचं माझं मनोजवर प्रेम आहे किंवा आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून मनोज ही चेष्टा असेल तर अशी चेष्टा परत करू नकोस आणि चेष्टा नसेल तर गैरसमज करून घेऊ नकोस अरे आपण आपण एकत्र हिंडतो फिरतो गप्पा मारतो आपली मैत्री आहे बस दॅट्स इट आपल्या दोघांमध्ये काहीच नाहीये प्रेम हा खूप दूरचा शब्द झाला म्हणजे मी तुला आवडत नाही अरे आवडणं लायकिंग इज समथिंग डिफरंट आणि प्रेम लव्ह इज व्हेरी स्पेशल आणि तू माझा विचार करू नकोस मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही ठीक आहे मग तुझे फोटो परत घेऊन टाक एवढा तुला चांगला चान्स देणार होतो मी तू मला चान्स देणार होतास तुला काय वाटलं तू मला चान्स नाही दिलास तर मला चान्स मिळणारच नाही मी चान्स मिळवीन तो माझ्या रूपावर माझ्या टॅलेंटवर त्याच्यासाठी मला कोणाच्या कुबडीची किंवा मेहरबानीची गरज नाही काय झालं तुला कसली कमेंट आली आहे अरे घमेंडीचा प्रश्नच नाही आहे प्रेमाच्या बाबतीत गैरसमज करून किंवा सौदा करून मला संधी नको आहे माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि त्या स्वप्नांमध्ये तू कुठेच बसत नाहीस त्यामुळे तू माझ्यासाठी प्रयत्न करू नकोस तू तुझ्यासाठी खटपट चालू ठेव ऑल द बेस्ट हे श्रद्धा हे श्रद्धा काय रे अगं माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम होतं हे बघ सुरेश मी कामात आहे नंतर बोल अगं माझंही अतिशय महत्त्वाचं काम आहे हे बघ मी एडिटोरियल वर्क बद्दल बोलते मी पर्सनल वर्क बद्दल बोलतोय पर्सनल वर्क नंतर सुरेश प्लीज श्रद्धा अरे काय आहे सुरेश माझ्याकडे वेळ नाहीये इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आयुष्याचा प्रश्न हो मग सिरियसली बोलायलाच पाहिजे बोला बोल ना हो श्रद्धा नाही मला तुझ्याबरोबर बोलायला आवडतं गप्पा मारायला आवडतात ते फिरायला आवडतं भांडायलाही आवडतं आणि तसंच रुजुताशी पण ती ना तिच्याशी काही बोलायला गेलं तर रागाने निघूनच जाते ती म्हणजे तरी सुद्धा ती मला आवडते ग नाही म्हणजे पहिल्यांदा काय असं आहे की रागा तिला पहिल्यांदा वाटलं नंतर मला वाटलं की ही मैत्री जी आहे ना ती मैत्री नाहीये हे प्रेम आहे बरोबर हे श्रद्धा हे तुला कसं कळलं अरे वेड्या कधीच कळले मला तू जेव्हा जास्त बोलायचं ना माझ्याशी तेव्हा ती कशी जळायची ते बघायची मी अच्छा म्हणजे तू आमच्यावर वॉच ठेवून होतीस वॉच कशाला ठेवायला पाहिजे या गोष्टी आपोआप कळतात नाही श्रद्धा अगं पण तू मला हे आधी नाही का सांगायचं काय आधी काय सांगायचं तुमची मैत्रिणी तुम्ही प्रेमात पडले ते मी सांगायचं हे श्रद्धा काय म्हणजे मला वाटलं की हे सगळं सांगितल्यावर तू रागवशील माझ्यावर रागवीन कशाला ती रुजुता आहे ना तिला असं वाटायचं मी तिच्यावर लेख लिहिते मुद्दामून तिला चिडवायची म्हणलं लेख अजून पुरत आहेत ना अच्छा असं होत तर मग श्रद्धा तू पण ना एनिवे सुरेश हार्टी कॉंग्रॅट्स थँक्यू थँक्यू व्हेरी मच श्रद्धा आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपण मित्र होतो मित्र आहोत आणि मित्र असू असू नाही ते रुजुताची परवानगी असेल तरच ओके बंधू साधन नीट सारखे करा सुण्या पडते हो ग झटकलंच ना मगाशी हो दिव्या उठ आधी चादरीवर नाही नाही अटक नको प्लीज ग करूया चला
एकदाच पण मग सारखं सारखं मागे नाही लागायचं. चला एक दोन तीन. चला बस उठा उठा. अजून एकदा करा ना. अजून एकदा वगैरे काय नाही लाडा देऊ नको. चल चला खाली झोपायला जा. चल नाही गो मी इथे झोपणार आहे. ए काय गो जा आई आई ओरडेल जा जा लवकर. प्लीज गो आपण उद्या खेळूया. हा ए प्लीज. हे बघ उद्या आम्ही कॉलेज मधून आलो ना की आपण अंताक्षरी गाण्याच्या भेंड्या खेळूया. हा चला आता आपण झोपूया. चला चला आई झोप येत नाहीये. आठवणी दाटून आल्या की झोप हाटून बसते बघ. घरची आठवण येते. हे घरच नाही का ऐक. काय होतंय ग थांबी पाहिजे. नको ग. अग तू सुद्धा दिवसभर दमतेस. श्रद्धा तुझ्या घरात टीव्ही आहे, रेडिओ आहे, टेलिफोन आहे, देवघर कसं नाही ग? देवघर मी नाही पूजा करत. म्हणून काय झालं? घरात एखादा तरी देवाचा फोटो असावा तेवढाच आधार वाटतो. फोटोचा कसला आलाय आधार आहे? माझा नाही विश्वास. असो दे. रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी प्रार्थना म्हणायची आणि आजोबा पण म्हणायचे आणि आजीने तर शिकवलाच आहे. ह्या दोघी विसरल्या वाटत. आपणच म्हणूया शांता कारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम. पुढे काय गो बंधू मावशी? आमच्या पाठनं म्हणा बरं. चल पहिल्यापासून म्हणूया. शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगविरध्यानगम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोकैकनाथम. पत्रावरच सही घेतलेस ना का बार विरुद्धच्या मोहिमेसाठी? सर मी फसवून कोणाची कुठल्याही कागदावर सही नाही घेत. वा हिम्मत तर एवढी की पहिली सही सुद्धा माझ्या पत्नीची. वा सर फक्त तुमच्याच बायकोची नाही गावातल्या सगळ्या बायकांच्या सह्या गोळा केल्यात मी. जास्त शहाणपणा करू नकोस. की तुझी अक्कल नाही? तू कोणाच्या अक्कलेने चालतेस हे मला चांगलं ठाऊक आहे. सर मी जे केलं ते गावाच्या भल्याकरता केलं आणि माझ्या मनाला जे पटलं तेच मी केलं. गावाचं भलं करते खाली स्वतःचं भलं कर. मी इथे तुला जो पगार देतो ना तो माझ्या विरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी नाही. मी इथे काम करते त्याचा मला पगार मिळतो सर. आणि कामाच्या वेळानंतर मी काय करावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. त्या माईच्या नादाला लागशील ना पस्तावशील. इथं नोकरी करायची असेल ना तर त्याचा नाद तुला सोडावा लागेल कळलं? हे बघा सर माई काकांचं उगीचच मध्ये नाव आणू नका. ते समाज कार्य करतात. हे बघ माझ्या वाटेला लागलीस ना तर तुझी वाट लागेल. आता तुला इथं राहायचं आहे का माईकच्या मागे लागून तुझ्या आयुष्याचा सत्या नाश करायचा हे तुझं तूच ठरव. डू यू अंडरस्टँड? मला हा किंवा तो मार्ग असा चॉईस देणारे तुम्ही कोण? माझा निर्णय पक्का आहे. मी सत्याच्याच मार्गाने जाणार त्याच ज्या मार्गाने माझे बाबा जायचे. माझ्या मार्गात येणाऱ्या माणसाला मी कधीही सोडत नाही मग ती व्यक्ती कोणी का असेना.